चंद्रपूर लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतशी वेगवेगळ्या क्षेत्रातील सामाजिक संघटना चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा मतदारसंघातील भाजपा महाविकास आघाडीचे उमेदवार नामदार सुधीर मुनगंटीवार यांना जाहीर पाठिंबा देत आहेत. महिला पतंजली योग समिती महाराष्ट्र, पालिवार भोई समाज चंद्रपूर, चंद्रपूर जिल्हा साऊंड सिस्टम असोसिएशन चंद्रपूर, राष्ट्रीय हिंदू महासभा भारत, राष्ट्रीय संघर्ष समिती ईपीएस 95 चंद्रपूर जिल्हा, सोनार समाज चंद्रपूर जिल्हा, विश्व ब्राह्मण पांचाळ सेवा समिती जिल्हा चंद्रपूर यांच्यासह अनेक सामाजिक संघटनांनी नामदार सुधीर मुनगंटीवार यांना निवडून देण्याचा संकल्प हाती घेतला. सुधीर भाऊंसारखा आपल्या हक्काचा उमेदवार निवडून यावा यासाठी अनेक संघटना सरसावल्या आहेत. पंतप्रधान यांचं पहिल्यांदा हार्दिक अभिनंदन करते की देशाला आज त्यांनी पूर्ण कोरोनामध्ये वाचवलेलं आहे. एकीकडे देशाला कोरोनामध्ये पंतप्रधानांनी वाचवलं आणि एकीकडे कोरोनामध्ये जिल्ह्यामध्ये आज सुधीर मुनगंटीवार यांनी पूर्ण जिल्ह्याला वाचवलेलं आहे. भरपूर सेवा केली, लोकांपर्यंत सगळं पोहोचवण्याचं काम सुधीरभाऊंनी केलं. मग ते मेडिसिन असो की आज खाण्याचे खाद्यपदार्थ असो, सर्वांपर्यंत ते पोहोचलेले आहेत याच्यावरही जनता खूप खुश आहे आणि प्रामाणिकपणे त्यांनी सेवा केलेली आहे त्याच्यामुळे त्या जनता त्यांच्यावर प्रचंड अतिशय खुश आहे. आपले जे लोकसभेचे उमेदवार आहेत आणि पंतप्रधानांनी त्यांची निवड केली की एक आवाज उठवणारे सभागृहामध्ये लोकांचे प्रश्न सोडवणारे गोरगरीब जनतेच्या मागे उभे राहणारे जात पात धर्म कुठलाही पक्ष न पाहणारे असे सुधीरजी मुनगंटीवार यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जी लोकसभेसाठी निवड केलेली आहे त्याबद्दल मी देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे आभार मानते. आणि आज सुधीर भाऊ गेल्या 30 वर्षामध्ये आज आमदार होते आणि आता लोकसभेचं त्यांना तिकीट मिळालेलं आहे. सुधीर भाऊंनी 30 वर्षात नको तेवढा विकास केला, भरभरून विकास केला. विकासाबरोबर त्यांनी आज अतिशय सुंदर आणि चांगलं असं सैनिक स्कूल आणलं, भव्य दिव्य. एवढंच नाही तर त्यांनी आज मेडिकल कॉलेज सुरू केलं, बॉटनिकल आज त्यांनी गार्डन चालू केला आणि त्या ह्याच्यामध्ये आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदेसाहेबांनी अतिशय सुधीरभाऊंची तारीफ केली. एवढंच नाही तर गडकरी इथे आले असताना गडकरींनी पण त्यांची खूप तारीफ केली. फडणवीस तर सारखे भाषणामध्ये त्यांच्या सभेमध्ये सुधीरभाऊंची अतिशय तारीफ करतात आहे. आणि आज सगळ्या लोकं मानतात की सुधीरभाऊंसारखा विकास करणारा कोणीच या महाराष्ट्रात नाही आणि जनतेने मान्य केलं की आज आम्हाला विकास पुरुष पाहिजे आहे. आम्हाला दारू विकणारा आणि काही काम न केलेला, कुठे पाण्याची व्यवस्था नाही, कुठलंच काम नाही, कुठला चेहरा न पाहणारा असा आम्हाला उमेदवार नको, कारण की आम्हाला ते मान्य नाही आहे. पण आम्ही विकास पुरुषाच्या मागे अगदी खंबीरपणे पाठीशी आहे. मी गेल्या 18 दिवसापासून सपना मुनगंटीवार यांच्याबरोबर आम्ही फिरतो आहे. अतिशय महिलांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. सभा चांगल्या होतात आहे, बैठका चांगल्या होतात आहे, मेळावा चांगले होतात आहे आणि अतिशय उत्स्फूर्त असा त्यांचा प्रतिसाद महिलांचा मिळतो आहे. आणि सर्व दूर त्यांची इतकी कीर्ती पसरलेली आहे सुधीरभाऊंची की सुधीरभाऊंसारखा कोणीच नाही काम करणारा असे म्हणणारे सर्व लोक सांगतात आहे. मी ग्रामीणमध्ये फिरली, आम्ही ग्रामीणमध्ये फिरलो, मी शहरात एक 2-4 ठिकाणी बैठका घेतल्या, अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला. आमच्या महिला फिरतात आहे, पदाधिकारी महिला फिरतात आहेत सर्व दूर आणि अतिशय मोठ्या प्रमाणात महिला बाहेर निघालेल्या आहेत सुधीरभाऊंसाठी आणि खूप वेगाने काम सुरू आहे. मी आपल्याला विश्वास देते की सुधीरभाऊ लाखाच्या वरती आज ते लीडने चंद्रपूरमध्ये लोकसभेमध्ये अतिशय चांगल्या मताने विकास पुरुष म्हणून ते निवडून येतील, काम करणारे म्हणून निवडून येतील आणि सर्व लोकांच्या पाठीशी उभे राहणारे सुधीरभाऊ आहेत ते निश्चित
खूप मताने लीड घेऊन ते निवडून येतील हा मला विश्वास आहे. आज देशाचे पंतप्रधान जे आहेत त्यांची मान ताठ करतील आणि लोकसभेमध्ये ते इतका आवाज बुलंद करतील की गोरगरीब जनतेला विश्वास बसेल की आज आपण जो उमेदवार निवडलेला आहे तो योग्य निवडलेला आहे आणि असाच उमेदवार आम्हाला पाहिजे आहे. मी अगदी आपल्याला विश्वास देते, ज्या फिरण्यावरून लोकांच्या सांगण्यावरून आणि जे मी बघते आहे सगळं आज वातावरण त्या ह्याच्यावरून तर मला विश्वास आहे की सुधीर भाऊंचा विजय हा निश्चित आहे, एवढंच मला सांगायचं आहे. येत्या 3 दिवसांमध्ये निवडणूक प्रक्रिया सुरू होत आहे, मतदानाची प्रक्रिया सुरू होणार आहे आणि आपल्या चंद्रपूर शहरातनं चंद्रपूर वणी आरणी लोकसभा क्षेत्रामधनं आदरणीय सुधीर भाऊ मुनगंटीवार हे लोकसभेचे उमेदवार म्हणून उभे आहेत. सुधीर भाऊंनी केलेल्या कामाचा तगादा फार मोठा आहे. 300 वर्ण विकास कामं सुधीर भाऊंनी आपल्या चंद्रपूर शहरात केलेली आहे, म्हणजे चंद्रपूरचा काया पूर्ण कायापालट केलेला आहे, चेहरा मोहरा बदललेला आहे. हॉस्पिटलपासनं गार्डनपासनं जागतिक पातळीवरती त्यांनी आपल्या चंद्रपूरचं देशात नावलौकिक मिळवून दिलेलं आहे. दुसरीकडे आपल्याला नुसताच चंद्रपूरच्या विकासाचा विचार न करता मोदींचा पण विचार केला पाहिजे की आपल्याला आपल्या देशाची जागतिक पातळीवरती जी उंची वाढलेली आहे भारत देशाची ती आपल्याला कायमस्वरूपी ठेवायची आहे. आपल्या देशाच्या सुरक्षेचा आपल्याला विचार करायचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या शहरामध्ये जो माणूस खंबीरपणे सर्वांच्या सुखदुःखामध्ये उभा होतो, ज्याला अडचणीमध्ये मदत करतो, ज्याच्या प्रश्न सोडवण्याची ज्याच्यामध्ये क्षमता आहे, जो माणूस वयाच्या 17व्या वर्षापासून लोकांच्यासाठी लोकहिताचे कामं करतो आहे आणि आपल्या शहराचं नाव मातीचं आपल्या गंध सगळीकडे पसरवतो आहे, अशा व्यक्तीला आपण मतदान करावं. भाजपने अतिशय योग्य उमेदवार आपल्या चंद्रपूर शहराला दिलेला आहे आणि आपण त्याचं चीज करत आदरणीय सुधीर भाऊंना प्रचंड मोठ्या प्रमाणात मतदान करून त्यांना विजयी करून संसदेत पाठवायचं हे आपलं आज कर्तव्य आहे आणि आपण केलं पाहिजे. कारण एवढंच की विकासाचा मुद्दा, गरीब तरुणांना रोजगार मिळवण्याचा हा एक मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा मला वाटतो. जे वन अकादमी निर्माण केली भाऊनी तिथेसुद्धा त्यांना रोजगार मिळाला आहे. बोटॅनिकल गार्डन बलाशाचं जे आहे ते जागतिक पातळीवरचं बोटॅनिकल गार्डन झालेलं आहे. आता बऱ्याच सुविधा भाऊनी तिथे दिलेल्या आहेत. जवळपास 85-80% स्थानिक लोकांना तिथे रोजगार मिळालेला आहे. त्यानंतर चंद्रपूर हे केंद्रबिंदू करून त्यांनी त्यांच्या त्या कॅन्सर हॉस्पिटलचं केंद्रबिंदू म्हणजे चंद्रपूर ठेवलं, म्हणजे जेणेकरून चंद्रपूर जिल्ह्यातल्या सर्व छोट्या मोठ्या गावांना तिथे ट्रीटमेंट घेता आली पाहिजे, त्यांची हयगय होऊ नये. अशा प्रकारचे अनेक मुद्दे आहेत जे सांगण्यायोग्य आहेत. विधवा, परितक्त्या, अपंग, अनाथ, दीन लोकांचे त्यांनी बरेच प्रश्न सोडवलेले आहेत, त्यांना मदत केलेली आहे, निराधारांना हे. आणि आता आपले मोदीजी पण बऱ्याच योजना राबवत आहेत, महिला कल्याण असू दे, बाकी उज्ज्वला योजना असू दे, विश्वकर्मा योजना असू दे. त्यामुळे आपलं हे कर्तव्य आहे की लोकसभेतही भाजपचा उमेदवार आपण निवडून आणूया आणि विकासाची ही गती पुढेच तशी घेऊन जाऊया. माझं सर्व मतदारांना नवमतदारांना हे आवाहन आहे की सर्वांनी मतदान जरूर करायचं. राष्ट्रहितासाठी मतदान गरजेचं आहे मोदींना निवडून आणण्यासारखं, कारण देशपातळीवर आपल्या देशाची सुरक्षा फक्त मोदीच नीट ठेवू शकतात, अन्यथा आपल्या देशातल्या सर्वांनाच धोका आहे. हा धोका लक्षात घेता तरी लोकांनी, नवमतदारांनी आणि तरुण, वृद्ध, अपंग, अनाथ सर्वांनी निश्चितपणे जाऊन मतदान करायचं. वेळात वेळ काढून सकाळी 7 ते संध्याकाळी 6 मतदानाची वेळ आहे आणि मी सर्वांना आवाहन करते सर्वांनी मतदान जरूर करा. लोकनेते सुधीरभाऊ मुनगंटीवार हे चंद्रपूर वणी आरणी लोकसभेचे उमेदवार आहे आणि हा सर्वांचा भाऊ आहे. त्यांना एवढे विकास काम केले या चंद्रपूर जिल्ह्यापासून तर महाराष्ट्रामध्ये अनेक कामं भाऊने केले. आत्ताच त्यांनी एक मोठं काम केलं, बोटॅनिकल गार्डन जे पहा झोपतं आहे, प्रत्येक नागरिकांनी ते पाहिलं पाहिजे. दुसरं मिलिटरी स्कूल पाहिली, नंबर टॉपमध्ये आहे. राम सेतू पाहिला, नंबर टॉपमध्ये आहे. मेडिकल कॉलेज आता चांगलं बनत आहे, मेडिकल कॉलेज नंबर 1 म्हणत आहे. अनेक कामं जे गोरगरिबाच्या हितासाठी काम आहे. रमाई आवास योजना मागील त्यांनी रमाई आवास योजना ते द्यायचा प्रयत्न केला. संजय गांधी निराधार योजनेचे जे पैसे होते ते 600 होते, 600 ते 1500 नेण्याचा प्रयत्न केला. हा लोकनेता, जननेता, सर्वसामान्याचा नेता आहे. या नेत्याला सगळ्यात जास्त मतदान देऊन लोक नागरिकांनी निवडून आणावं ही माझी विनंती करतो. पण यामध्ये भाऊचं जे कार्य आहे हे सगळ्याला पसंत आहे. फक्त काही लोक ज्या पद्धतीनं बोलून राहिलेले आहे समाजाचं, पण समाजाचं असं काही नाही भाऊ. कारण सुधीर भाऊ मुनगंटीवार प्रत्येक समाजाच्या घटकामध्ये काम करणारा नेता आहे, तो म्हणजे सुधीर भाऊ मुनगंटीवार.
सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांसाठी अत्यंत गुणकारी इनोटॉक्स पौष्टिक आहार, नैसर्गिक वापरा, केमिकल टाळा, इनोटॉक्स रोग राईस आळा घाला. पशुखाद्य टेक्नॉलॉजिकल ऑडिटिव्ह उत्पादनासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालुक्यात डीलर्स नेमणे आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा 8444662542, 7387775157.